महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारनी मान्यता प्राप्त केलेली आहे. अनेक विषयांमध्ये भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड ब्रेक आकडे यांनी तयार केले आणि आता यांची वक्रदृष्टी थेट विद्यापीठ विषयामध्ये त्या ठिकाणी वळलेली आहे. विधान भवनामध्ये जे विधेयक घाईघाईने मंजूर करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारनी केला त्याच्यावरती चर्चा सुरू असताना ती चर्चा थांबवून थेट घाईघाईनी विधेयक रेटून नेण्याचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारनी केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस म्हणावा लागेल अशा पद्धतीनं कुलपतींचे अधिकार त्यावर घाला घालण्याचं काम आता या राज्यातल्या सरकारनी केलेलं आहे. कुलपती त्यांचे अधिकार त्या माध्यमातून चालणारं विद्यापीठ आणि ही सगळी रचना ह्याला कुठेतरी घाला घालण्याचं काम या सरकारनी केलेलं आहे आणि कुलपतींचे अधिकार कमी करायचे आणि ते अधिकार यांच्या शिक्षण मंत्र्याला द्यायचे जेणेकरून विद्यापीठांच्या जमिनी असतील तिथले आर्थिक व्यवहार असतील याच्यामध्ये आता यांना मलिदा कमावण्याची इच्छा या ठिकाणी समोर आलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारं हे विधेयक या सरकारने मंजूर केलेलं आहे. या विषयामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा ही लढाई आता रस्त्यावर येऊन लढणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नो कॉम्प्रोमाइजची भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाने नेहमीच घेतलेली आहे आणि आता जर का शिक्षण मंत्री स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे आमच्या सरकारला स्वतःला फायदा व्हायला पाहिजे यासाठी जर का विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेठीस धरणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापि सहन करणार नाही. या सरकारला यांचे सचिन वाजेसारखे मंडळी या विद्यापीठात पण आता बसवायचे आहेत आणि भविष्यात यांना डिग्र्या विकायचं सुद्धा पाप करायचं असावं अशा पद्धतीची शंका येण्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. आज आरोग्यसेवक भरती परीक्षा असेल त्या ठिकाणी अनेक परीक्षांमध्ये करोडोंचे रॅकेट समोर आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाटोळं करणारे हे रॅकेट्स आज समोर येत आहेत. अनेकांना या विषयात अटक होते. आता अशाच पद्धतीचे रॅकेट्स यांना विद्यापीठ विषयामध्ये तयार करायचे का हा प्रश्न विद्यार्थी आज विचारत आहेत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही आपल्या बरोबर आहोत पण आता ही लढाई आपल्याला फक्त निषेध व्यक्त करून चालणार नाही. ही लढाई रस्त्यावर येऊन उतरून आपल्याला लढावी लागेल आणि न्याय मिळेपर्यंत ही लढाई आता आपण थांबवणार नाही. ही लढाई विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर येऊन लढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सज्ज आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.